नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात रुग्णाच्या जेवणात चक्क शेण आढळल्याचा किळसवाणा प्रकार नुकताच समोर आला आहे. नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणानं हे रुग्णालय चर्चेत असतं. आता जेवणात चक्क शेण आढळल्यानं सर्वत्र संताप व्यक्त होतोय. मेडिकल प्रशासनानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून चौकशी समिती नेमलीय. रुग्णालयाकडून दाखल असलेल्या सर्व रुग्णांना दोन वेळेचं जेवण दिलं जातं. दुपारी एका रुग्णाला जेवण मिळाल्यावर पालक वर्णात शेण आढळल्यानं रुग्णांचं म्हणणं आहे. दुपारी एका रुग्णाला जेवण मिळाल्यावर पालक वर्णात शेण आढळल्याचं रुग्णाचं म्हणणं आहे. त्यानं लागलीच हा प्रकार जवळ असलेल्या त्याच्या आईला सांगितला. त्याच्या आईनं डॉक्टर आणि नर्सला हा प्रकार सांगितला. त्यानंतर या जेवणाचे नमुने वैद्यकीय प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने याची दखल घेत रुग्ण आणि त्याच्या सोबत आलेल्या नातेवाईकांच्या साक्षी नोंदवून घेतल्या आहे. रुग्णालय अधिष्ठांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतलीय. चौकशी समिती नेमलीय. चौकशीनंतर दोषी आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. त्यातच काल विधान भवनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी चौकशी अंती प्रकरणातील दोषींना निलंबित करण्यात येईल अशी घोषणा विधानसभेत केली होती. ते सिस्टरही सांगितले यांच्या जेवणामध्ये असं असं मिळालं. काय म्हणाले ते? ते ज्यांना सांगितलं ते आता मोठी जसं डॉक्टर नव्हता सिस्टर नव्हता तेवढा आपल्याला माहित नाही. पण ते म्हणाले यांच्या जेवणामध्ये ते म्हणजे गोबर सारखं मिळालं. त्या बापूच्या एकदम तोंडामध्येच गेलं. म्हणजे पालक भाजीच्या याच्यामध्ये होतं म्हणून सांगितलं. काल 5-6 वाजता जेवण दिले. आता आम्ही सकाळी जेवण केलं नव्हतो. आमच्या बापूला म्हणलो बाबा आम्ही जेवण करून म्हणलो तर आता त्यानं जेवण करासाठी बसल्यानंतर नाही का ते गोडाच्या गोडा पालकच्या भाजीमध्ये त्याच्या तोंडामध्ये झालं. समजा कशाचा गोडा होता? गोबरचा असं नसा गोबर म्हणते जाता गोबर होता. सगळं नेऊन मग त्या सिस्टरला दाखवली. सिस्टरला दाखवल्यानंतर त्यांनी म्हणाले की तुम्ही मोठ्या डॉक्टरला दाखवा. सर्व पेशंट घेऊन मोठ्या डॉक्टरकडे मग गेलो आम्ही तर ते नव्हते हजर. सगळे वार्डामध्ये सांगितलं की आजचं जेवण तुम्ही घेतल्या का? जेवण करायचं नाही. आमच्या जेवणामध्ये असं असं मिळालं असं म्हणून सांगितलं. पेशंट के दाल पालक में कुछ ऐसा उनका आरोप है कि वो गोबर जैसा कुछ इंग्रेडिएंट मिला है. तो आप क्या कहना चाहते हैं? एक्चुअली उसका सैंपल हमने एक बार करने से पंप करके सैंपल प्रोक्योर किया है. सैंपल एग्जामिनेशन के लिए जाएगा. उसके रिपोर्ट आने के बाद आगे की बात कर सकते हैं. लेकिन किचन में पूरी तरह से सुविधा है और पूरा इंस्पेक्शन करो सुबह शाम होता है. ऐसा कुछ हो नहीं सकता. डिस्ट्रीब्यूशन तक का भी प्रॉब्लम नहीं है. जो प्रॉब्लम होगा अगर होगा भी तो लोकल लेवल पर कटोरी में पहले से कुछ होगा जिससे वो अनाज परसा जाता है. उसका साइज ही वो साइज का नहीं है. सर अगर इस तरह से कोई लापरवाही बरती गई होगी भी तो अगर जांच में निकल गया तो कोई एक्शन लिया जाएगा? डेफिनेटली उसको एज पर रूल्स पूरी एक्शन ली जाएगी. गजेटेड ऑफिसर्स हैं वहाँ पे रिस्पॉन्सिबल. जो भी इंक्वायरी का रिपोर्ट आएगा.